मोहळेतल्या शिवसैनिकाच्या खून प्रकरणी अटकेत असलेला आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार 14 जुलै रोजी राजकीय वैमनाश्यातून मोहळे येथील सतीश क्षीरसागर आणि विजय सरबदे या दोन शिवसैनिकांच्या अंगावर टेम्पो घालून खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित उर्फ अण्णा फडतरे, संतोष उर्वशे, पिंटू सुर्वशे, चालक भैया अस्वले यासा चौघांवर मोहळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी टेम्पो चालक भैया अस्वले याला अटक केली होती. त्याला प्रारंभी 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. भैया अस्वले यांनी मोहळ पोलिसांना आपल्या जबाबाबाबत गुन्ह्याची कबुली देत यातील आरोपीच्या सांगण्यावरूनच आपण हे खून केल्याचं सांगितलं होतं. दरम्यान या गुन्ह्यात टेम्पो चालकाच्या विरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा नोंदवल्याने हा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आलाय. यामध्ये आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.